झाली आठ नऊ वर्ष. आता तो ती गोष्ट किती वेळ बोलणार आपण, किती वेळ काढणार? बाळासाहेबांच्या आदराबद्दल, त्यांच्याबद्दलच्या माझ्या असलेल्या भावनांबद्दल मी गोष्ट बोललो ना, आणि सतत घ्यायपणे बोलायची गोष्ट नाहीये. प्रश्न असा आहे की काय प्रतिक्रिया आहे, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यावी. मला असं वाटतं मी जी काही गोष्ट बोललो होतो ती त्या प्रतिक्रियेत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया द्यावी असं नाही. मी त्यांच्याबद्दल मी ज्या काही करवंटे आणि वरवंटे जे बोललो ते काही काही ज्या आजूबाजूला असलेल्या ठराविक लोकांबद्दल जी बोललेली गोष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना मी हे का बोललो होतो, ज्या शिवसैनिकाला माय निमिस्थानच्या वेळेला इतक्या काठ्याने बडवलं राज्य सरकारने, म्हणजे टेलिव्हिजन वरती आई आई असे ओरडताना मला ते सगळं ऐकू येत होतं, सगळ्यांनी ऐकलंय ते. त्याच्यानंतर सगळे शिवसैनिक जेलमध्ये गेले, आतमध्ये गेले, इतका मार खाऊन गेले. त्याच शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये शाहरुख खानची जाहिरात छापतात होती आणि मला माहिती आहे त्याप्रमाणे ती मागितलेली जाहिरात आहे, दिलेली जाहिरात नाही. आता यावर त्यांच्याकडनं कदाचित उत्तर येत की नाही, त्यांनी ती पाठवली होती मग छापली का? नाकारण्याचा अधिकार तर असतोच ना. बाळासाहेबांविषयी माझ्या मनात असलेल्या श्रद्धेचा काही विशेष आहे? जी गोष्ट मी त्याच्या सभेमध्ये मांडलीच, पलटवार उलट उत्तर असल्याचा काळ नव्हतं.